नाही ना, ऍड करायचं लोकांना. हो कार्लेकर सर आहेत वेटिंग रूम मध्ये. ते प्लास्टिक आहे ते आपल्या ग्राउंड वॉटर मध्ये जातात, त्याच्यामुळे ग्राउंड वॉटरची क्वालिटी पण खराब होते. आज असं आहे की जवळजवळ 70% पेक्षा जास्ती ग्राउंड वॉटर मध्ये प्लास्टिकचे केमिकल्स मिसळलेले आहे. मग होतं काय, हेच आपल्या आपणही खातो. मध्ये मी हे का सांगते, काही वेळेला असं होतं ना की किती आपण भ्यायचं, पण ही जी वस्तुस्थिती आहे आपल्याला लक्षात येत नाही की आपण जे काही प्लास्टिक टाकतो त्याच काय होतं. म्हणजे आता परिस्थिती समुद्रामध्ये तर अशी आहे की आता माशाचं जर वजन धरलं आणि प्लास्टिकचं जर वजन धरलं तर 2 किलो माशामागे 1 किलो प्लास्टिक आहे. 2050 मध्ये साधारण असं आहे की प्लास्टिकचं वजन हे तिथल्या माशांपेक्षाही जास्ती होणार आहे. म्हणजे हळूहळू ते सगळ्यात आलेलं आहे. आपण जेव्हा फेकून देतो तेव्हा ते आपल्या नद्यांमध्ये जात, आपल्या तिथून ते समुद्रात पोचत. म्हणजे जगभरातल्या ज्या सर्वात पोल्युटिंग रिव्हर्स आहेत त्यातल्या 3 ह्या भारतामध्ये आहेत. म्हणजे ज्याच्यातनं आपण जास्तीत जास्त प्लास्टिक हे समुद्रात पोचवत असतो आज. आणि जेव्हा जे प्लास्टिक जातं तेव्हा ते अनेक ठिकाणी तसं साठून राहतं. म्हणजे आत्ता तर बघितलं तर 1 मिनिटाला साधारण 1 ट्रक इतका कचरा आपण समुद्रामध्ये टाकतो आहोत. मग हे जे प्लास्टिक आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहतं. म्हणजे सगळ्यात मोठा म्हणजे प्लास्टिकचा डम्पयार्ड असं ज्याला म्हणलं जातं ते आहे पॅसिफिक गार्बेज पॅच. म्हणजे पॅसिफिक महासमुद्रामध्ये जस्ट ऑफ कोस्ट ऑफ कॅलिफोर्निया एक मोठा प्लास्टिकचा असे कचरा फ्लोट होतोय समुद्राच्या पृष्ठभागावर. आणि हा जवळजवळ लांबीला म्हणलात तर महाराष्ट्रापेक्षाही लांब आहे आणि खोली म्हणलात तर जवळजवळ 80 मीटर इतका तो खोल आहे. आणि ह्याच्यामध्ये जवळ जवळपास 80% प्लास्टिक आहे. मग हे काय प्रकारात प्लास्टिक आहे, तर साधारण ह्याच्यामध्ये बाटल्या आहेत, याच्यामध्ये सिगरेटचे थोटकं आहेत, नंतर विविध प्रकारचे प्लास्टिकचे तुकडे, नंतर अनेक प्रकारचा कचरा आहे. हे काय होतं, हा कचरा तसा समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत राहतो. तो साधारण पाण्याच्या प्रवाहाने साधारण 300 किलोमीटर नॉर्थ 300 किलोमीटर साऊथ इतका तो फिरतो. बर, बाकीच्याही सर्व समुद्रांमध्ये अशा प्रकारचे गार्बेज पॅचेस आहेत. मग ह्यातला जो अत्यंत बारीक म्हणजे तुकडे जे असतात मायक्रोप्लास्टिक जे म्हटलं जातं ते बऱ्याच वेळा आपल्या म्हणजे माशांना वाटतं आपलं खाद्य आहे म्हणून ते खातात, त्याच्यानंतर पुढचे मोठे मासे खातात आणि असं करत करत आजकाल ते आपल्या टेबलावर येऊन पोचलेलं आहे. आता ह्यातले जे व्हेजिटेरियन आहेत ते म्हणतील ठीक आहे माशांनाच पोचलंय ना आम्ही नाही खात, पण जे आपलं ग्राउंड वॉटर आहे त्यातनं सुद्धा काही काही केमिकल्स हे आपल्या शरीरात जात असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे BPA म्हणजे BS-phenol-A. हे जे आहे हे जे केमिकल आहे हे प्लास्टिकला पारदर्शी बनवण्याकरता आणि प्लास्टिकला मोल्ड करण्याकरता वापरलं जात. पण ह्याचा एक प्रकार असाही आहे की हे कार्सिजेनिक आहे, म्हणजे कॅन्सर होऊ शकतो असं आहे. अनेकदा आता सध्या कॅन्सर आणि पोल्युशन याच्यातले डॉक्टर्स सुद्धा आता दाखवू लागलेले आहेत की याच्यामध्येही काही प्रकारे म्हणजे देर इज अ लिंक बिटवीन कॅन्सर अँड पोल्युशन. तर
ह्यामुळे आपल्याला काय आहे की आपण बऱ्याच वेळा, आणि ह्याच्यातले जे केमिकल्स असतात त्यातल्या पक्ष्यांना असं वाटत जातं की हे आपलं खाद्य आहे, त्याच्यामुळे ते खातात. मध्यंतरी एक अतिशय उत्तम फिल्म होती, मी सरांना पाठवीन की जे शेअर करू शकतील, की एक आयलंड आहे की जे कुठल्याही मानवी कॉलनी पासन जवळजवळ 2000 मैल लांब आहे आणि तिथे फक्त अल्बेट्रॉसची कॉलनी आहे. पण आज तिथल्या 80% चिक्स मध्ये किंवा तिथल्या त्यांच्या पक्ष्यांमध्ये आज प्लास्टिक कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात दिसत आहे. आणि म्हणजे आपणच टाकलेलं बघा, म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की सगळं जग चांगलं राहिलं पाहिजे, एक आपण हेल्दी राहायला पाहिजे, जर प्राणीच राहिले नाहीत तर काय होईल. आपण बऱ्याच वेळा जेव्हा फेकून देतो, आपल्या सगळ्यांची सवय काय असते माहितीये का, की एखाद्या छान प्लास्टिकची पिशवी घ्यायची. आता सध्या कमी झालंय पण तरीही लोक छान प्लास्टिकची नवीन पिशवी घेतात, त्याच्यात ओला कचरा घालतात, त्याला गाठ मारतात आणि ती कचऱ्यामध्ये टाकतात. याने होतं काय की ना प्लास्टिकवर काही होऊ शकतं ना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकते. मग हे जेव्हा आपण फेकून देतो ना, तेव्हा प्राण्यांना असं कळत नाही, मग ते प्लास्टिक सकट ते अन्न खाल्लं जातं आणि हळूहळू त्यांच्या ते पोटात म्हणजे साठत जातं, एवढंच पोट असतं. आणि हळूहळू त्यांचं म्हणजे पोटाचा साईज कमी होत जातो आणि नंतर ते भुकेनी आणि तडफडून त्यांचा मृत्यू होतो. आपल्याला बऱ्याच वेळा असं दिसतं दृश्य बघा की अनेक वेळा गायी आहेत, कुत्री आहेत की जी म्हणजे खाताना दिसतात कचरा आणि आपण म्हणतो अरे वा छान धष्टपुष्ट दिसतात, पोट बघा किती मोठं आहे. पण बऱ्याचदा ह्याच्यामध्ये पोटामध्ये प्लास्टिक सापडतं. मग आपण कधीतरी बातमी वाचतो की त्या गाईच्या पोटातनं 50 किलो प्लास्टिक काढलं गेलं. म्हणजे आपणच करतो आणि त्याच्यामुळे निसर्गाची हानी होत असते. आणि आता म्हणजे जसं मगाशी म्हणलं की प्लास्टिकचा हा जो शोध आहे हा फक्त 125 वर्षापूर्वी लागला, तरीही त्याचा जो वापर आहे हा गेल्या 30 वर्षात जास्ती झालेला आहे. म्हणजे पूर्वी म्हणजे सोयी आहे बरं का, म्हणजे असं नाहीये की प्लास्टिक सोयीचं नाही. पूर्वी फक्त स्टेनलेस स्टीलचा तांब्या असायचा किंवा म्हणजे पाणी प्यायचं भांडं असायचं, आज प्लास्टिकमुळे वेगवेगळ्या गोष्टी आल्या. प्लास्टिकचा जो सगळ्यात मोठा गुण आहे ना की त्याच्यामधनं कोणतीही गोष्ट म्हणजे गळत नाही किंवा हे होत नाही, तर हा त्यातला सगळ्यात वाईट गुण आहे. कारण जेव्हा एखादी पिशवी जमिनीवर फेकली जाते, जेव्हा पाणी पडतं तेव्हा त्यातलं पाणी अनफॉर्च्युनेटली झिरपत नाही. आता भूजलाची पातळी कमी व्हायचं बरीच कारण आहेत, पण त्यातलं एक हे कारण आहे की पोल्युशन आहे. की म्हणजे जर काही खाली आत पाझरलंच गेलं नाही तर भूजलाची पातळी वाढणार तरी कशी. म्हणजे हे एक म्हणजे विशेष सर्कल आहे असं म्हणलं तरी चालेल. पण या 30 वर्षात झालं कसं की आपण जो वापरलेला आहे तर जो आकडा आहे तो आहे 8 बिलियन मेट्रिक टन प्लास्टिक हे गेल्या 30 वर्षात आपल्या वापरात आलं. आज जगभरात फक्त त्यातलं 9% प्लास्टिक हे रिसायकल झालेलं आहे. बाकीचं जे प्लास्टिक आहे ते आजही तसंच विविध म्हणजे कचऱ्याचे, नंतर नद्या, नाले, आपलं समुद्र ह्याच्यामध्ये फेकलं गेलेलं आहे. आपण बऱ्याच वेळा जेव्हा प्लास्टिकची पिशवी वापरतो त्याचा म्हणजे त्याचा वापर आपण फक्त एकदाच करतो आणि ती फेकून दिली जाते. त्याच्यानंतर आपण जर सध्या जगभरातल्या प्लास्टिकच्या पिशव्या बघितल्या तर पृथ्वीला 3 फेऱ्या होतील इतक्या पिशव्या आपण दरवर्षी वापरतो. आणि अनेकदा जसं म्हणलं त्या फक्त 12 मिनिट एवढंच त्या वापरल्या जातात, नंतर त्या फेकून दिल्या जातात. आणि आजपर्यंत जेवढा काही प्लास्टिक बनवलं गेलेलं आहे, अनफॉर्च्युनेटली त्यातलं प्रत्येक म्हणजे तुकडा हा अजूनही तसाच या जगामध्ये तसाच राहिलेला आहे. आणि आजकाल जर तुम्ही डॉक्टरांशी बोललात तर अनेक गायनेकोलॉजिस्ट ही सांगतात की आजकाल म्हणजे बर्थ डिफेक्ट्स ही वाढलेले आहेत.
आता ह्याच्याही लिंकअप अनेकदा प्लास्टिक ह्याच्या बरोबर केलं जातं. आणि म्हणजे जेवढे चांगले आहेत ना, आता बघा म्हणजे आता कोविडच्या काळात प्लास्टिकमुळे तर खरं तर जीवदान मिळालं. पीपी किट्स आहेत, नंतर सिरिंजेस आहेत, यातलं कितीतरी बघा म्हणजे प्लास्टिकमुळे आपण आज अनेक आपले जे फ्रंटलाईन वॉरियर्स आहेत त्यांचा जीव या प्लास्टिकनीच म्हणजे वाचला गेलाय. पण या गेल्या 8 महिन्यामध्ये जे प्लास्टिकचं वापरायचं प्रमाण आहे ते जवळजवळ 180% वाढलेलं आहे. म्हणजे कचरा जो आहे आणि त्याचं काय करायचं हे कोणालाही माहित नाही. म्हणजे आता इन्सिनरेट केलं जातं कारण त्याच्यामधनं व्हायरसचा धोका आहे, पण तरीही इतके इन्सिनरेटर्स नाहीत. त्यामुळे पुढचेही आता ही काळजी आहे की ह्या प्लास्टिकच्या कचऱ्याचं करायचं काय, कारण का तो टाकताही येणार नाही. ते जे इन्सिनरेटर मध्ये टाकला तर इन्सिनरेटर खराब होत आहेत, कारण का जो कचरा वाढतो आहे त्याचं प्रमाण हे खूप मोठं आहे. आज पुण्यामध्ये जर पुण्याची घेतलं तर पुण्यामध्ये दररोज 2000 मेट्रिक टन इतका कचरा तयार होतो, त्यातला साधारण 10% हा प्लास्टिक असतो. आता ह्यातलं सुद्धा काही प्लास्टिक हे रिसायकल होतं. म्हणजे अनेकांना असं वाटतं की प्लास्टिक काही होत नाही, नुसतं फेकून दिलं जातं, पण भारत हा रिसायकलिंगच्या रिसायकलिंग मध्ये जगभरात श्रेष्ठ आहे असं म्हणायला हरकत नाही. वन ऑफ द कंट्रीज, म्हणजे आपल्याकडे रिसायकलिंगचा रेट हा जवळजवळ म्हणजे 60-65% आहे, तोच जगभरात 9% आहे. US सारख्या ठिकाणी हा साधारण 25-26% आहे. यामध्ये जो जाड प्लास्टिक आहे हे रिसायकल होतं. म्हणजे काय होतं तर ह्याच्यापासून दाणे बनले जातात, त्याच्यापासून परत त्याच प्रकारचं प्लास्टिक बनलं जातं. मॅडम एक मॅडम प्लीज एक मिनिट. खके सायली खके नावानी मला दिसतोय एक मोबाईल, तर तो सारखा अनम्यूट होतोय, मी म्यूट करत असलो तरी आणि त्याचा त्रास इथे होतोय, तर प्लीज अनम्यूट राहा. हा मॅडम कंटिन्यू. तर आपल्याकडे सगळ्यात जास्ती जे रिसायकलिंग आहे हे पीईटी बॉटल्स म्हणजे पाण्याच्या ज्या बाटल्या आहेत त्यांचं होतं. जवळजवळ भारतात 90% जास्ती प्लास्टिक पीईटीच्या बाटल्या या रिसायकल केल्या जातात आणि त्याच्यापासून विविध प्रकारच्या गोष्टी बनवल्या जातात. तर मग ह्याच्यामध्ये रिसायकलिंगचं काय, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार रिसायकलिंग आपण करू शकतो. आणि एक लक्षात घ्या, सर्व प्रकारचं प्लास्टिक हे रिसायकल्ड होतं किंवा रिकव्हरी त्याच्यापासून केली जाते. म्हणजे अनेकांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये मायक्रॉनचं काय, तर 10 मायक्रॉन म्हणा किंवा 100 मायक्रॉनची जरी तुम्ही पिशवी घेतली तरी ती सर्व प्रकारचं प्लास्टिक हे ह्याचा पुनर्वापर हा आपल्याला करता नक्की येतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं की एक मेकॅनिकल रिसायकलिंग आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिक पासून परत प्लास्टिकच बनलं जातं. म्हणजे आणि त्याचाही वापर हा वेगवेगळ्या म्हणजे बादल्या आहेत, डस्टबिन्स आहेत, ह्या करता केला जातो. त्यानंतर केमिकल रिसायकलिंग आहे, त्याच्याबद्दल मी 1-2 मिनिटांनी सांगते. त्याचप्रमाणे आजकाल प्लास्टिकचा उपयोग हा रस्त्यांमध्ये केला जातो, डांबरामध्ये मिक्स करून, की ज्याच्यामुळे रस्त्याचं लाईफ वाढतं, त्याची खड्डे पडायची जी क्षमता असते ती कमी होते. त्याचप्रमाणे टायर्स असतात त्यांचाही आयुष्य वाढतं, त्यामुळे हे होतं. तसंच आजकाल तुम्ही बघितलं की प्लास्टिकपासनं लोक अपसायकलिंग करतात, म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतात, पर्सेस बनतात, चपला बनतात, वरचे लोक गट्टू बनवले जातात, किंवा त्याच्यापासनं रूफ टाइल्स बनल्या जातात. या प्रकारे बऱ्याच गोष्टी अशा केल्या जातात. आता तुम्ही म्हणाल मी प्लास्टिक मध्ये कसे आले, जसं सर मगाशी म्हणले की वी आर अ ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट, म्हणजे आमच्याही काही डोक्यात नव्हतं. मी आणि माझा जो को फाउंडर आहे शिरीष फडतरे, हे आम्ही फॅमिली बरोबर 2009 मध्ये एका वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला एक दिवस सांगितलं की तुम्हाला या भागात जाता येणार नाही कारण का तिथे एक हरिण मरून पडलेले. आम्हाला वाटलं काहीतरी वाघा बिघाने खाल्लं असेल म्हणून जाऊ देत नाही.
मग 2 दिवसांनी जेव्हा आम्ही त्याच्याबद्दल चौकशी जास्ती केली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या हरणाच्या पोटामध्ये ऍक्च्युली प्लास्टिकच्या पिशव्या निघाल्या. आता बघा, म्हणजे अभयारण्यात एक तर आपल्याला प्लास्टिक नेऊ दिलं जात नाही, पण तुमच्या आमच्यासारखे लोक आपण ते फेकून दिलं जात आणि मग तिथे जे प्राणी असतात ते काय होतं की त्यांना एस्पेशली उन्हाळ्यामध्ये सॉल्टची खूप जरूर असते आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा खूप सॉल्ट असल्यामुळे ते जीभ घालून ते खाल्लं जातं आणि त्याच्याबरोबर न कळत ती पिशवीही त्यांच्या पोटामध्ये जात आणि ती तशीच राहते. आणि अशा वेळेला म्हणजे भुकेनी आणि ह्यांनी त्यांचा मृत्यू होतो. तर आम्हाला इथे झालं, बट जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा दरवेळेला कोणालाही त्यातले फोटो दाखवले ना की आमच्या दोघांचं असं व्हायचं, कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे, लोक का नाही करत? कारण का आपली प्रत्येकाची ऍक्च्युली अशी अपेक्षा असते ना की दुसऱ्यांनी कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे, आपण काहीच नाही करायचं. आणि आय थिंक वी वर एक्झॅक्टली लाईक दॅट. आणि एस्पेशली कचरा म्हणल्यावर तर आपण लोक असं म्हणतो ना की कचऱ्यावर काम करायचं, छेछे हे काय आपलं काम नाही. आपण म्हणजे एका दृष्टीने आपण कचरा म्हणल्यावर एक त्याला वेगळी सामाजिक हे येते, त्यामुळे आपल्याकडे असं असतं ना. पण एक 2-3 महिन्यांनी आमच्या दोघांचंही असं झालं की आपण एक्झॅक्टली सगळ्या लोकांसारखेच आहोत, आपणही काही करत नाही, आपल्याला माहित नाही प्लास्टिक काय. कारण का माझं शिक्षण पूर्ण वेगळं, शिरीष हा शिक्षणाने ICW आहे त्यामुळे त्याचंही शिक्षण पूर्ण वेगळं होतं. पण आमचा जो मार्केट रिसर्चचा व्यवसाय होता त्याच्यात आम्हाला एक खूप छान होतं की आपल्याला माहिती नसेल ना की लोकांकडनं जे ह्याच्यामधले तज्ञ आहेत त्यांच्याकडनं शिकून घ्यायची. मग आम्ही जवळजवळ पुढचे 3-4 महिने हे विविध लोकांना की ज्यांना प्लास्टिक बद्दल माहिती आहे अशांना बोलवायला लागलो आणि त्यांना त्यांच्याशी बोलायला लागलो. मग ह्यातनं कळलं की प्लास्टिक हे आपल्या फॉसिल फ्युएल म्हणजे ज्याच्यापासून आपलं डिझेल आणि पेट्रोल बनतं त्यापासूनच बनलेलं असतं. की प्लास्टिक नाहीसं व्हायला कमीत कमी 500 ते 1000 वर्ष लागतात. आणि मग असं ठरलं की अरे आपण का नाही काही ह्याच्यामध्ये काम करायचं, आपण तरी बघू काय करता येतं. मग आम्ही पहिल्यांदा प्लास्टिक जाळलं, मग त्यातनं खूप घाण वास आला, मग ते फेकून दिलं. मग आम्हाला कोणाच्या आमच्या कोणाच्या तरी ह्याच्यात आलं की चला प्लास्टिक आपण आपल्या कुकरमध्ये टाकू. जेव्हा आम्ही कुकरमध्ये टाकलं तेव्हा तो कुकर बस झाला. मग त्याच्यानंतर आम्ही त्यातला वरची शिट्टी काढली, मग तिथे त्याला ट्यूब लावली. असं करत करत 1-2-4 महिन्यात आम्हाला म्हणजे त्याच्यावरती एक पाण्यावर असा काळसर रंग दिसला, काहीतरी लिक्विड दिसलं की ज्याचं आम्ही टेस्टिंग करून घेतलं आणि लक्षात आलं की हे हायड्रोकार्बन्स आहेत म्हणजे आपल्या फॉसिल फ्युअलच आहे. मग ठरवलं की आपण मशीन बनवायचं आहे. त्यावेळेला आम्हाला कोणालाही मशीन कसं बनवतात ह्याचीही काही माहिती नव्हती. म्हणजे आज जर विचारलं तर परिस्थिती वेगळी आहे, पण तेव्हा आम्हाला काहीच नव्हती. त्यामुळे आम्ही जसं जमेल असं मोठ्या प्रमाणातला कुकर बनवला असं म्हणलात तरी हरकत नाही. आणि त्यावेळेला आम्ही भारतातले पहिले होतो की ज्यांनी ही टेक्नॉलॉजी सक्सेसफुल करून दाखवली होती. पण 1-2 महिन्यांनी आम्ही तेव्हा सगळ्यांना दाखवत होतो की बघा बघा आम्ही म्हणजे वी हॅव डन समथिंग वेअर वी कुड कन्वर्ट वेस्ट प्लास्टिक इंटू युजेबल फ्युअल. पण 2 महिन्यांनी शिरीष एक मामा आले आणि ते म्हणले अरे इथे तुमच्या तुम्ही जो गॅस आहे तो सगळा तुम्ही बाहेरच सोडताय, त्याचं काहीच करत नाही आहात, हे जास्ती हार्मफुल आहे. मग असं ठर म्हणजे मग आमचं परत दोघांचं असं बोलणं झालं की अरे आपण एक चांगली गोष्ट करताना दुसरं म्हणजे वाईट नाही करायचं. म्हणून मग आम्ही ते पहिलं मशीन स्क्रॅप करून टाकलं. आता अशाला एक आपण एकावर काम चालू केलं की कुठेतरी मग आपण त्याच्यावरती विचार करत राहतो. आमचंही असंच झालं की आता हा गॅस काय आहे,
मग गॅस वरती संशोधन चालू केलं आणि हे करत असताना जवळजवळ आम्हाला वर्ष सव्वा वर्ष गेलं, कारण का अशा याला कोणी पैसेही देत नाही, त्यामुळे आम्ही स्वतःचे पैसे घालून हे काम करत होतो. आणि मग लक्षात आलं की हा जो गॅस आहे हा विविध प्रकारच्या गॅसचं मिक्सचर आहे. ह्याच्यामध्ये मिथेन आहे, थेन आहे, ब्युटेन आहे, आपल्या एलपीजी सारखाच आहे. आणि हा गॅस ऍक्च्युली गुड एनर्जी सोर्स आणि त्याच्यापासून जेव्हा आम्ही तो जनरेटरला लावला आणि जनरेटर पासन मग ठरवलं की आपण दुसरं मशीन बनवायचं की गॅसचा उपयोग आपण मशीन करण्याकरताच वापरायचा. या प्रोसेस थर्मो एकदम रिएक्टर मध्ये घालून रिएक्टर सुरू केला जातो. साधारण 160-180 डिग्री पर्यंत प्लास्टिक मेल्ट होत. इथे प्लास्टिक जाळलं जात नाही तर मेल्ट होतं, त्यामुळे केमिकल रिएक्शन ही खूप वेगळी आहे. त्याच्यानंतर त्यातनं वेगवेगळे गॅस बाहेर येतात की जे एका ठिकाणी साठवले जातात आणि त्याच्यानंतर त्याच गॅसचा उपयोग हा मशीन गरम करण्याकरता केला जातो. म्हणजे अख्खा जो प्रोसेस आहे ही त्यातल्याच इंधनावर आणि गॅसवर केली जाते आणि 330-340 डिग्री नंतर आपल्याला ह्यातनं इंधन मिळायला लागतं. 100 ग्रॅम प्लास्टिक टाकलं तर त्यापासून 50-70 लिटर इतकं इंधन, एक 20-22 किलो गॅस, थोडं पाणी येतं आणि एक थोडं कार्बन ब्लॅक राहतो खाली, म्हणजे चार राहतो, की ज्याचा उपयोग बिटुमन डांबरामध्ये मिक्स करून टार रस्त्यावर च्यासाठी केला जातो. आता ह्यातनं कुठल्याही प्रकारचं एमिशन होत नाही, हा अतिशय ग्रीन प्रकारची प्रोसेस आहे. ह्यातला जो आपण जेव्हा गॅस आपला सॉरी ह्यातनं जेव्हा आपण जो फ्युएल आहे त्याचा उपयोग हा बर्निंग करता, म्हणजे इन्सनरेटर आहे, फर्नेस आहे, इंडस्ट्रियल बर्निंग करता केला जातो. बर्नर, बॉयलर, जनरेटर, त्याचप्रमाणे केरोसिनच्या ऐवजी स्टोव मध्ये सुद्धा हे फ्युएल वापरता येऊ शकतं. हे जेव्हा आम्ही करत होतो ना तेव्हा असं होतं ना की आपण एखाद्या गोष्टीवर काम करायला लागलो की आपण भेटेल त्याला म्हणजे सांगायला सुरुवात करतो की म्हणजे आम्ही काय करतो, कसं करतो. हेच करत असं आम्ही लोकांना सांगायला सुरुवात केली की हे बघा प्लास्टिक अतिशय उत्कृष्ट प्रॉडक्ट आहे पण कचरा झाल्यावर हा प्रॉब्लेम करतो. तेव्हा आपण घरामध्ये जर प्लास्टिकचं वेगळं केलं, म्हणजे विलगीकरण केलं, तर त्याचा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारच्या रिसायकलिंग करता अतिशय उत्तमरित्या होऊ शकतो. पुण्यात राहिल्याचा एक फायदा आहे की लोक अतिशय स्पष्ट बोलतात. तेव्हा आम्ही गेलो एका आजोबांकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा ते म्हणले बरोबर आहे तुमचं, तुम्ही खूप छान सांगताय पण मी घरामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करतो, पण माझ्याकडे येणारी जी बाई आहे कचरा न्यायला ती घेऊन जाता गेल्यानंतर ती तिच्या डस्टबिन मध्ये दोन्ही बादल्या एकत्रच टाकते. मग तुम्ही येऊन सांगायचा उपयोग काय, उद्या मी तिसरी जरी म्हणजे बरणी केली तरीही ती बाई एकत्रच करणार आणि हे करून हा सगळा जो कचरा आहे हा परत लँडफिल मध्ये जाणार, तर तुमच्या ह्याचा उपयोग काय आहे. आणि आमच्या लक्षात आलं की खरंय आपण म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण सुचवतो तर त्याला जर आपण सोल्युशन दिलं नाही तर गोष्ट सुचवण्यात काहीच अर्थ नसतो. मग आम्ही दोघांनी विचार केला आणि मग आमचं ठरवलं की लोकांना की त्या आजोबांना सांगितलं तुम्ही जर तुमच्या घरातलं प्लास्टिक बाजूला करून ठेवलं तर आम्ही येऊन घेऊन जाऊ. आणि त्यांनी खरंच ठेवलं. मग हळूहळू त्यांचं ऐकून आजूबाजूच्या लोकांनी म्हणजे प्लास्टिक बाजूला करून ठेवायला सुरुवात केली. मग आम्हाला फोन करायचे आमच्याकडे येऊन घेऊन जाईल का. पहिले जवळजवळ 6-8 महिने आम्ही आमच्या घर म्हणजे आम्ही दोघं जाऊन वेगवेगळ्या भागातनं प्लास्टिक गोळा करायला लागलो. एक वेळ अशी आली की जवळजवळ आम्ही आठवड्यातले 4-5 दिवस प्लास्टिक गोळा करायला जायचो. मग आमच्या ट्रस्टतर्फे प्लास्टिक गोळा करायचं काम सुरू केलं. आणि आज सांगायला आनंद होईल जर पुण्यातल्या जवळजवळ 25,000 पेक्षाही जास्ती घरातनं आज प्लास्टिकचा कचरा गोळा केला जातो. त्याचप्रमाणे गेले 4 वर्ष ठाणा, कल्याण, डोंबिवली इथनं गोळा केला जातो.
अनेक ठिकाणी लोक प्लास्टिक आम्हाला कुरिअरनी पाठवतात. म्हणजे एक बाई आहेत की ज्या गेले 4-4.5 वर्ष आम्हाला प्लास्टिक वायझाकून पाठवतात. फार श्रीनगर पासून ते चेन्नई पर्यंत लोक आज प्लास्टिक आम्हाला कुरिअरनी पाठवत असतात. मग हे करत असताना आजूबाजूच्या खेड्यात जायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की अरे ह्या लोकांकडे गॅस आहे, पण तरीही आज सकाळचं पाणी आंघोळीचं पाणी तापवण्याकरता ही लोक एक तर म्हणजे प्लास्टिक जाळतात किंवा लाकूड जाळतात. मग त्यांच्याशी बोलून त्यांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही जाळू नका, ह्याच्यामुळे पोल्युशन होतं. मग जेव्हा म्हणजे हळूहळू ह्या गावांमध्ये सुद्धा आम्ही हे जे इंधन आहे ते केरोसिनच्या ऐवजी द्यायला सुरुवात केली. आज जवळजवळ 52 गावं आपण जोडलेली आहेत आणि म्हणजे आता हळूहळू ही जी कलेक्शनची आणि अवेअरनेसची, म्हणजे कारण का अवेअरनेस म्हणजे काय तर स्वतःच्या आपल्या ज्या म्हणजे हॅबिट्स आहेत त्याच्यामध्ये फक्त बदल करायचा. कुठलंही प्लास्टिक आता ह्याच्यामध्ये प्लास्टिक म्हणला तर काय येतं तर बिस्किटाचे रॅपर्स येतात, आपण जे क्रिस्प खातो ते येतात, हे मल्टी लेअर्ड म्हणतात म्हणजे आतमधनं त्याला अल्युमिनियमचा थर असतो, पण हेही प्लास्टिकच असतं. म्हणजे ह्याच्यापासून सगळं म्हणजे बरण्या बाटल्या हे सगळं बाजूला करून ठेवायचं, दुधाची पिशवी किंवा अन्न असेल तर विसरून ठेवायचं. आणि मग आम्ही आज आम्ही मशीन विकायला सुरुवात केली, कारण का पहिलं शिरीष होतं की आधी म्हणजे ही टेक्नॉलॉजी व्हायबल पाहिजे, फायनान्शियली व्हायबल पाहिजे. आता कोणीतरी सांगतात की ते ही असंच रिसायकलिंग करता पाठवतात. अगदी खरं आहे की आपण जर सगळ्यांनी असं ठरवलं की एव्हरी लिटल हेल्प्स, म्हणजे कुठल्याही प्रकारे आहे, म्हणजे आपण जे गोळा करतो त्या लोकांनी प्रत्येकाने म्हणलं की मी का करायचं, माझ्या थोड्याशा प्लास्टिकने काय होणार आहे. कारण प्लास्टिक हे व्हॉल्युमेट्रिक आहे, म्हणजे त्याचा व्हॉल्युम असला तरी वजन नसतं प्लास्टिकला. पाण्याची जी बाटली आहे ती साधारण 18 ते 22 ग्रॅमची असते, म्हणजे बघा 1 किलो करायला साधारण 58 ते 60 बाटल्या लागतात. म्हणजे जर अगदी बिस्किटाचे रॅपर म्हणले तर ते अजूनच जास्ती लागते. त्यामुळे आपण वेगवेगळं जरी प्लास्टिक थोडस जरी केलं, कारण का जर तुम्ही 1 किलो प्लास्टिक हे आपल्या निसर्गात जाण्यापासून वाचवलं तर ते म्हणजे 6 किलोग्रॅम कार्बन डायऑक्साइड एमिशन वाचणं एवढं आहे. त्यामुळे बघा की म्हणजे आपण जेव्हा कुठलंही वाचवतो किंवा बाजूला ठेवतो आणि त्याच्यापासून त्याचं रिसायकलिंग होतं किंवा आमच्यासारखं रिकव्हरी जे आपण करू शकतो त्याच्यापासून आपण अगदी छोट्या का होईना पण प्रमाणे निसर्गाला हातभार लावत असतो. म्हणजे आज जर आपण काही केलं नाही, म्हणजे स्टीव्हन हॉकिन्सने म्हणलेलं आहे की आपल्याला जर आपण असेच वागत राहिलो तर साधारण 400 वर्षानंतर आपल्याला आहे तशी पृथ्वी दिसणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला ही एकच पृथ्वी आहे, आपण इथनं कुठेही जाऊ शकत नाही. सध्या नवीन आलेली डेव्हिड अटनबरांची एक उत्तम डॉक्युमेंटरी आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी आपण माणसांनी आपलाच ऱ्हास कसा करत चाललेलो आहोत याचं उत्तम उदाहरण दिलंय की हळूहळू आपलं ग्रीन कव्हर कसं कमी होत आहे किंवा वेगवेगळे प्राणी आपण त्यांच्या म्हणजे जागेमध्ये अतिक्रमण आपण करत आहोत त्याच्यामुळे कसे प्राणी हे होत आहेत, असं वेगवेगळे प्रकार म्हणजे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की आपण काय करतोय. सर तुम्ही फिल्म दाखवू शकणार आहात, शक्य आहे? म्हणजे ऍक्च्युअली प्रोसेस लोक कळू शकते. राजीव हो, ही एक छोटीशी 5 मिनिटाचा एक झलक आहे. डिस्कवरी चॅनलनी आमच्यावरती एक फिल्म केलेली होती की ज्याच्यामध्ये प्रोसेस काय आहे हे दाखवलेलं आहे. जर दाखवू शकलो तर, नाहीतर नंतर आपण ती सगळ्यांना दाखव म्हणजे शेअर करता येईल. सर तुम्हाला तुमच्या इथे ओपन करावे लागेल. हा केलीये?
नाही हा एक मिनिट एकच मिनिट एक मिनिट सर मी मल्टिपल पार्टी शेअरिंग दिलेलं आहे ओपन करा तुमच्या इथे हा राजीव एक मिनिट हा हो हा राजीव सांगा बरं काय प्रोसिजर काय काय करू सर तुमचा स्क्रीन ओपन करा ना केला मी तुम्हाला शेअर दिलेला आहे सर आलो बघा न्यू शेअर हो ते कशात आहे तुमच्या याच्यात क्लिप ह्याच्याबद्दल मी एक दोन मिनिट तुम्हाला सांगते की आज मल्टीलेट प्लास्टिक ज्याच्यामध्ये आतमध्ये ज्याला अल्युमिनियमचं कोटिंग असतं अल्युमिनियम साधारण 600 degree पर्यंत सुद्धा त्याचं काही होत नाही म्हणजे आमच्या प्रोसेसमध्ये सुद्धा अल्युमिनियमचे फ्लेक्स राहतात की जे नंतर आम्ही डांबरामध्ये मिसळून आपण त्याच्यापासून रस्ते बनवले जातात मध्यंतरी आम्ही 50,000 kilo प्लास्टिक हे पुणे कॉर्पोरेशनला डोनेट केलं त्याच्यापासून त्यांनी जवळजवळ 23 किलोमीटर रस्ते बांधले त्याचप्रमाणे आज ग्राम म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमार्फत कोल्हापूर सांगली मुंबई अशा वेगवेगळ्या आणि पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यापासून जवळजवळ 400-450 kilometer रस्ते बनवले गेलेले आहेत आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी हे केलेलं आहे की कुठल्याही नवीन रस्त्यामध्ये प्लास्टिक जर वापरलं तर त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी हे होत नाही याचं कारण असं आहे की जेव्हा आपण प्लास्टिक डांबरात टाकतो तेव्हा ते रस्ते इतके छान होतात की 2-3 वर्ष त्याला काही करायला लागत नाही त्याचा खर्च वाचतो जवळजवळ 1 square kilometer 35,000 rupees इथपर्यंत सेव्हिंग होऊ शकतं आता तर म्हणजे आपल्या भारतात हे बऱ्याच ठिकाणी होऊ लागलेलं आहे जगभरातही आता होत आहे एक नवीन आता इनोव्हेशन जे येत आहे त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे मल्टीलेअर्ड प्लास्टिक जे आहे हे विविध प्रकारच्या प्लास्टिक पासून केलं जातं त्याच्यामुळे त्याचं रिसायकलिंग करायला काही काही वेळेला ट्रेडिशनल रिसायकलिंगला प्रॉब्लेम येतो पण तरीही त्याच्यापासून आज लोक दाणे बनवून त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवत आहेत म्हणजे हे प्लास्टिक सुद्धा रिसायकल होऊ शकतं पण जर ह्याचं एका सिंगल प्रकारच्या प्लास्टिक मध्येच जर असे पॅकेजिंग बनली तर ते सर्वसाधारण रिसायकलिंगला अजून सोपं जाऊ शकतं त्याच्यामुळे त्याच्यावरती सध्या खूप अभ्यास चालू आहे पॅकेजिंग वेगवेगळं कसं करता येईल म्हणजे वेगवेगळे तुम्ही व्हिडिओ बघतच असता की जे शेअर केले जातात तर ते होतं आहे नंतर अनेक लोक याच्यापासून म्हणजे प्लास्टिकला पर्याय म्हणून सुद्धा सध्या खूप गोष्टी होत आहेत बायोडिग्रेडेबल प्लास्टिक नावाचा एक प्रकार आलेला आहे की जे खूप लोक विचारतात की ते चांगलं आहे का त्याचं काय होतं तर बऱ्याच वेळा काय होतं की त्याला नैसर्गिकरित्या नाहीसं नष्ट होण्याकरता काही प्रकारच्या एन्व्हायरमेंटल गोष्टी लागतात म्हणजे ती सॉइल कशी पाहिजे त्याचं टेम्परेचर कसं पाहिजे आणि ह्या जर अचानकरित्या खूप प्लास्टिक जर तुम्ही तिथे टाकलं तर ते नेहमीच्या प्लास्टिक इतकंच वाईट असत पण तरीही आज वेगवेगळ्या अशा पिशव्या येत आहेत की ज्याचा उपयोग हा खाद्यपदार्थासाठी नाही पण इतर गोष्टीसाठी होतो आहे पीएटी बॉटल्स पासून आज म्हणजे शर्ट बनवले जातात मध्यंतरी आपल्या इंडियन क्रिकेट टीमने हे शर्ट त्यांच्या म्हणजे टेस्ट मॅच मध्ये वापरलेले आहेत आणि भारतात हा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आडिडास नायके अशा सारख्या ज्या कंपन्या आहेत की ज्या त्यांच्या शूज मध्ये समुद्रातनं निघालेलं प्लास्टिक वापरून त्यांचे शूज बनवत आहेत तसेच प्रकारे वेगवेगळ्या कंपन्या आजकाल रिसायकल प्लास्टिक हे त्यांच्या वेगवेगळ्या खाण्याच्या
किंवा या पॅकेजिंग करता सुद्धा वापरत आहेत आणि गव्हर्नमेंट सुद्धा आजकाल खूप मोठ्या प्रमाणात याच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. भारतानी जसं सांगितलं की प्लास्टिकवर बंदी आणा तुम्ही, प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी तुम्ही कापडाच्या पिशव्या वापरा, याचाही खूप फायदा दिसून येतो आहे. म्हणजे आज भारतात तसं बघायला गेलं तर दररोज आपण 25,000 मेट्रिक टन इतकं प्लास्टिक निर्माण करतो, त्याचा कचरा निर्माण करतो आणि त्यातलं फक्त 15,000 टन इतकंच प्लास्टिक हे गोळा केलं जातं, बाकीचं प्लास्टिक हे तसंच म्हणजे न उचलता तसंच राहिलं जातं. त्यामुळे म्हणजे आपणही आज असं म्हणलं पाहिजे की मला शक्य असेल तेवढं सेग्रिगेशन मी करीन, मला शक्य असेल तेवढा मी प्रयत्न करीन की माझ्या घरातलं मी सेग्रिगेट करतो आणि मी बाजूला ठेवून त्याचं योग्य माणसाकडे जाऊन त्याचं रिसायकलिंग होईल. आज भारतामध्ये अशा प्रकारचं खूप इनोव्हेशन होत आहे आणि हे इनोव्हेशन मला वाटतं की आज भारत जसा रिसायकलिंग मध्ये पुढे आहे तसाच भारत मला वाटतं हा इनोव्हेशन मध्ये सुद्धा पुढे राहील असं म्हणजे माझी मनापासून इच्छा आहे आणि मला मनापासून वाटतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सध्या एक EPR नावाची पॉलिसी आणलेली आहे की ज्यामध्ये जे ब्रँड ओनर्स आहेत की जे प्लास्टिक वापरतात त्यांना एक कंपल्शन करत आहेत की त्यांनी ठराविक प्रकारचं पर्सेंटेज ऑफ प्लास्टिक हे गोळा करून त्याच्यावरती प्रक्रिया करावी. त्यामुळे म्हणजे सरकार करत आहे आज अवेअरनेस वाढतो आहे आणि लोकांनाही असं वाटायला लागलंय की मी काय करता येईल. तर आमच्यासारख्या अनेक ट्रस्ट आज आहेत की जे अवेअरनेस क्रिएट करतात, त्याचप्रमाणे असे लोक रिसायकलिंगही करत आहेत. त्यामुळे आपण आपल्या परीने मला वाटतं काहीतरी करूयात आणि आपण आपल्या परीने असं म्हणूयात की एव्हरी लिटल हेल्प. त्यामुळे मी थोडस जरी केलं तरीही त्याचा फायदा हा निसर्गाला होणार आहे, आपल्या सृष्टीला होणार आहे. तेव्हा लेटस बी सेल्फिश. म्हणजे मला असं वाटतं की आपला परिसर स्वच्छ पाहिजे, सुंदर पाहिजे, ह्याच्याकरता आपण सेल्फिश होऊया, घरामध्ये सेग्रिगेशन करूया आणि ते योग्य प्रकारच्या रिसायकलर कडे पाठवून म्हणजे त्याची पुनर्चक्रण होत आहे हे बघूया. सरांनी मला 40 मिनिटं सांगितली होती त्यामुळे आय थिंक माझी 40 मिनिटं ही संपलेली आहेत. तर काही प्रश्न असतील तर कृपया प्लीज. मॅडम, प्रश्नोत्तरांच्या आधी जरा तुम्ही तुमच्या इथे चालणाऱ्या प्रोसेस बद्दल थोडी लोकांना माहिती द्या ना. ओके, आम्ही काय करतो की विविध प्रकारच्या ठिकाणी जाऊन आम्ही अवेअरनेस क्रिएट करतो की प्लास्टिक काय आहे, त्याचे फायदे त्याचे तोटे काय आहेत, त्याचप्रमाणे ऍक्च्युअली त्याचं रिसायकलिंग म्हणजे काय होऊ शकतं हे करतो. त्याच्यानंतर तिथली लोक जी आहेत, वेगवेगळ्या सोसायटीज आहेत, शाळा, कॉलेजेस, वेगवेगळी हॉटेल्स, ऑफिसेस, हे सगळे आम्हाला त्यांचं प्लास्टिक गोळा करून ठेवतात, आमच्या संस्थेला फोन करतात. त्याच्यानंतर आमची संस्था ही महिन्यातल्या महिन्यातनं दोनदा किंवा एकदा ठरलेल्या भागामध्ये जाऊन हे घरोघरी, म्हणजे तुम्हाला कुठेही आणून द्यायची जरूर नाही, काही करायची जरूर नाही, तुमच्या घरी येऊन आम्ही ते प्लास्टिक गोळा करून घेऊन जातो. त्याचप्रमाणे आम्ही लोकांना हेही सांगतो की आमचा जो प्लांट आहे तो बघायला या. गेल्या वर्षी जवळजवळ 2500 लोकांनी येऊन त्याला व्हिजिट दिली. कारण का जेव्हा आपण बघतो ना की ह्याच्यापासून खरंच म्हणजे प्लास्टिक पासून खरंच एक फ्युएल तयार होऊ शकतं आणि त्याचा खरंच उपयोग होऊ शकतो. आता हे जे फ्युएल आहे हे मिक्सचर ऑफ व्हेरियस हायड्रोकार्बन्स आहे. ह्याच्यामध्ये डिझेल आहे, पेट्रोल आहे, केरोसिन आहे. आता हे पुढे परत डिस्टिल करून ह्याच्यापासून डिझेल आपण बाजूला काढू शकतो, पेट्रोल करू शकतो आणि जे विविध प्रकारे वापरता येऊ शकतं. अनेक जण मला विचारतात की हे म्हणजे आपल्या वाहनात वापरता येऊ शकतं का, तर ते येऊ शकतं. ह्याच्यावर आम्ही युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम बरोबर सुद्धा अभ्यास केलेला आहे आणि ते येऊ शकतं. पण इतकं आपण इंधन म्हणजे तयार करत नाही की ज्याच्याकरता लागणाऱ्या ज्या परमिशन्स आहेत त्या इतक्या महाग आहेत की त्याच्याकरता आम्ही गेलेलो नाही आहोत. पण हे इंधन कुठल्याही इंडस्ट्रियल बर्निंग करता नक्की वापरता येऊ शकतं. त्यामुळे आम्ही त्याच्याकरता इन्सिस्ट करतो. म्हणजे आमचे काही क्लायंट्स आहेत की जे त्यांच्या ट्रॉलर्स करता वापरतात किंवा त्यांच्या इथल्या विविध म्हणजे फॅक्टरीमधल्या काही वाहनांकरता वापरतात, इवन बर्नर करता वापरतात.
हे आपण करत असतो. आणि आपण जेव्हा आपण कलेक्शनला जातो तेव्हा आपण लोकांनाही सांगतो. आज अनेक सोसायट्या सुद्धा हे इंधन कमी दरात, आम्ही साधारण 40 रुपयामध्ये हे इंधन देतो, तर की जे डिझेल त्यांच्या जनरेटर मध्ये आम्ही नवीन नाही जुन्या जनरेटर्स मध्ये हे घालून ते जनरेटर मध्येही वापरू शकतात. आणि म्हणजे लोकांनाही कळतं, म्हणजे आमच्या बरोबर जेव्हा आम्ही वेगवेगळ्या खेड्यात जातो की जिथे आम्ही ह्या महिलांना कमी दरात ते अजूनही उपलब्ध करून देतो, तर लोकांनाही यायला आवडतं. कारण का आपल्या कचऱ्याचा उपयोग कोणाला तरी दुसऱ्या एका स्त्रीला होतो आहे, कारण का त्या बाईला घरातल्या लाकडं तोडायला जावं लागत नाहीये किंवा तिला काही जाळायला लागत नाहीये. हे बघितल्यावर लोकांनाही असं होतं की अरे खरंच माझ्याही कचऱ्याचा उपयोग काहीतरी चांगला होतो आहे. आणि त्याच्यातनं आम्हाला म्हणजे लोक सध्या वाढता आहेत. म्हणजे बघाशी म्हणलं तसं आम्ही जवळजवळ 25 गेल्या 6 वर्षात आपण जवळ 2000 म्हणजे 2000 टन 20 लाख किलोपेक्षाही जास्त प्लास्टिक गोळा केलेला आहे. त्यामुळे म्हणजे तुमच्यापैकी कोणालाही जर द्यायचं असेल तर मी नंबर शेअर करते ग्रुपवर, आणि तुम्ही आम्हाला जर फोन केलात तर नक्कीच आम्ही तुमच्या घरी येऊन प्लास्टिक गोळा करून घेऊन जाऊ. खूप छान मॅडम, जरा नंबर सांगता मी शेअर करतो लोकांबरोबर. 9370 530 532 532 35 35. ही आमची कलेक्शन टीमचा नंबर आहे आणि साधारण 10:30 ते 7 पर्यंत सोमवार ते शनिवार तुम्ही कधीही आम्हाला फोन करा. म्हणजे अजूनही लोकांनी कलेक्शन केलं तरी त्याचं तुम्ही सायकलिंग करण्या एवढी कॅपॅसिटी आहे. आता सध्या आपले आपले 3 प्लांट्स आहेत. एक प्लांट जेजुरीला आहे, पुणे कॉर्पोरेशनला बसलेला आहे, आणि एक प्लांट आपला कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशनला बसलेला आहे. आपण प्लांट्स विकतो, आपले विविध मोठ्या कंपन्यांनी सुद्धा प्लांट घेतलेले आहेत, त्यामुळे ते लोकांचं नाही करत पण आम्हीही करतोय. आमच्या इथली आम्ही कपॅसिटी वाढवतो आहे. त्याचप्रमाणे आपण काही प्लास्टिक हे रस्ते बनवायलाही देतो, त्यामुळे आम्ही विविध ठिकाणी म्हणजे डोनेटही करतो बारीक करून, त्या कारण का त्याला काही प्रोसेस आहेत. तर काही MNC बरोबर काम करून हे विविध शाळांमध्ये म्हणजे शाळेचे रस्ते इंटरनल रस्ते बनवण्याकरताही त्याचा उपयोग केला जातो. ग्रेट. हो सर विचारा. हा बोला ना सर. ते मगाशी तू सांगितलं की ग्राउंड वॉटर वरती फार मोठा परिणाम होतो याचा. हो हो. तर तो फक्त पाणी झिरपत नाही असं का अजूनही काही वेगळ्या वेगळ्या प्रकारे? नाही, मेन पाणी झिरपत नाही आणि जेव्हा झिरपलं जातं ना तेव्हा त्याच्यामध्ये केमिकल्स, कारण का काय आहे प्लास्टिक बनवण्याकरता वेगवेगळी केमिकल्स घातली जातात. म्हणजे नाफ्ता बनतो, नाफ्ता होऊन आपण जेव्हा बनवतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या हे जे केमिकल्स असतात तेही ग्राउंड वॉटर मध्ये जायला लागलेले. मध्यंतरीत तर अमेरिकेमध्ये असं एक त्यांनी संशोधन केलं होतं की 90% मिठामध्येही मायक्रो प्लास्टिक आहे. अनेकांच्या म्हणजे अमेरिकेत तर जवळजवळ 94% का 95% लोकांच्या युरिन मध्ये त्यांना प्लास्टिक केमिकल सापडलेले आहे. म्हणजे इट्स एव्हरीवेअर. आपलं मॅडम मध्ये सर तुम्ही जास्ती म्हणजे ग्राउंड वॉटर किंवा ह्याच्याबद्दल इवन आपल्या समुद्रात बद्दल सरांशिवाय म्हणजे मॅडम मध्ये काही आयांच्या दुधामध्ये सुद्धा याच कंपोजिशन सापडलं होतं असं मेसेज म्हणजे काही 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 हे पण होते की चायनीज गहू पण ह्याच्यापासून काही वेळेला काय असतं काही गोष्टी असतात. असं काही एवढं असं होत नाही की आपल्याला कळत नाही, पण जे आपल्या डोळ्याला दिसत नाही ना आता हे मायक्रो प्लास्टिक आहे ना ते आता गेलं, हे डोळ्याला न दिसणार इतकं बारीक आहे. आता त्याचं काही आपण करू शकत नाही. ते म्हणजे ते गोळा कसं करायचं ह्याच्यावर सुद्धा जगभरात वेगवेगळे प्रयोग चालू आहेत की गोळा कसं करता येईल, समुद्रातलं गोळा कसं करता येईल. म्हणजे आज तुम्ही कुठल्याही समुद्र किनारी जा तुम्हाला प्लास्टिक लिस्ट भरलेले दिसतात. आणि आपण आपणच आहोत ना खरं म्हणजे आपल्यासारखीच जगातली लोक आहेत की ज्यांनी फेकून दिलेलं आहे किंवा ज्यांच्याकडनं कचरा गोळा केलेला नाही त्यांनी जाता जाता कुठेतरी अशी पिशवी फेकलेली आहे. हेच आहे ना म्हणजे आपणच काय झालं की प्लास्टिकने ना खूप मोठ्या प्रमाणात रिटेल
म्हणजे चेंजेस आणले. जसं पहिलं इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन झालं स्टेनलेस स्टीलमुळे, तसं सेकंड रिटेल रेव्होल्युशन झालं प्लास्टिकमुळे. पूर्वी मला तर आठवत नाही, लहानपणी आमच्या तर फक्त दोन प्रकारची बिस्किट असायची. आज तुम्ही नुसतं मारी म्हणलं तरी तुम्हाला 10 प्रकारचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि आपण घेतो ना, म्हणजे अनेकदा बाई आम्ही जेव्हा सुरुवात केली ना पहिल्यांदा, तेव्हा आम्हालाही पहिल्यांदा वाटायचं बरं का की प्लास्टिक हा झोपडपट्टीतला प्रॉब्लेम आहे. कारण का आपल्याला असं असतं ना की म्हणजे कचरा म्हणला की तिथे त्यांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. प्लास्टिक हा जो आहे ना हा उच्च मध्यम वर्गीय उच्च वर्गीयांचाच प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याकडेच पैसे असतात, आपणच जाऊन खरेदी करतो, आपणच जाऊन ई म्हणजे ऑनलाईन शॉपिंग करतो, येणाऱ्या प्रत्येक ह्याच्यात प्लास्टिक असतं. म्हणजे आपल्याकडेच मोठ्या 1 लिटर 2 लिटरच्या सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या येतात, त्यामुळे खरे कल्प्रिट जे आहोत ना ते आपणच आहोत. पण फक्त आपल्याला मान हे म्हणजे आपल्याला हे करायचं नाही, ऍक्सेप्ट करायचं नाही की कचरा आपल्यामुळे झाला. आपल्याला असं वाटतं की छे छे आमच्यामुळे नाही झालेला कचरा. आणि आपण जबाबदारी घेत नाही. म्हणजे आम्ही तेच म्हणतो की आपला कचरा ही आपली जबाबदारी, आपल्याला वाटतं आपला कचरा ही कचरेवाल्याची जबाबदारी. जेव्हा कचरेवाला म्हणतो ना तो कचरेवाला नसतो, कचरेवाले आपण असतो, तो फक्त साफ करायला येतो. ही मानसिकता बदलत नाही ना तोपर्यंत वेस्ट मॅनेजमेंट वर काही होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही जो पहिला प्रयत्न आहे की लोकांची मानसिकता बदलायची, तर मग पुढचं खूप सोपं जात. कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज अनम्यूट करून विचारा आपल्याला, कारण प्लास्टिक हा आपला खूप जवळचा मित्र पण आहे शत्रू पण आहे, तर त्याबद्दल आपल्याला काय करता येईल याच्याविषयी एक उत्कृष्ट व्याख्या आपल्याला. मी विचारते जरा की तुम्ही प्लास्टिक पासून इंधन बनवता आणि मग ते इंधन पुन्हा जाळायचं, म्हणजे ते इंधन तयार करण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च होते, पुन्हा ते जाळण्यासाठी जाळण्यामुळे होणारं प्रदूषण तर वेगळंच, म्हणजे 3 ट्रिपल पोल्युशन आणि हे नाही का त्याच्यामुळे घडत आहे. नाही आता मुख्य म्हणजे जेव्हा आपण तुम्ही जे म्हणताय ना ह्याच्याकरता प्रचंड ऊर्जा वापरली जाते, तर ऍक्च्युली नाही वापरली जात. कारण का ह्याच प्रोसेसमध्ये जी होणारी ऊर्जा निर्माण होते ना त्याच्यावरच ही प्रोसेस होते. आणि जेव्हा आपण हे फ्युएल जाळतो, आता शेवटी हे फॉसिल फ्युएल आहे, पण म्हणजे ह्याच्यातनं होणारं जे सल्फरचं एमिशन आहे हे 1.8 किंवा त्याच्यापेक्षाही कमी आहे. आणि जे अलावेबल आहे की जे आज आपण डिझेल किंवा पेट्रोल गाड्यातनं म्हणजे आहे त्याचं आज 50 PPM इतकं ऍक्सेप्टेबल आहे, ह्याच्यापुढे ते 30 PPM होणार आहे. म्हणजे एवढं करून ग्रीन येऊन सुद्धा ह्याच्यातनं होणारं प्रदूषण हे कमी आहे. आम्ही मुळीच असं म्हणत नाही आहोत की ह्याच्यातनं होत नाही, पण हे खूप कमी आहे. म्हणजे डिझेल पेट्रोल म्हणजे आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही जर डिझेल वापरत आहात, डिझेलचे तुम्ही इन्सिनरेटर मध्ये वापरता, त्याच्यापेक्षा हे वापरलं तर ह्याच्यातनं होणारं प्रदूषण हे 1/5 कमी आहे. आणि हे वापरण्याकरता तर म्हणजे मुळीच आम्ही म्हणजे एनर्जी बाहेरची लागत नाही ह्याला. इलेक्ट्रिसिटी आमच्या 3 टनच्या प्लांटलाही हार्डली 30 HP इतकंच इलेक्ट्रिसिटी लागते, जी परत आमच्याच म्हणजे गॅस जो निघतो त्याच्यापासूनच केली जाते. आता तसं पाहायला गेलं तर तसं आता बघा की आता सध्या चालू आहे ना की प्लास्टिकच्या म्हणजे आपण खरं पेपर करता पर्याय म्हणून आपण प्लास्टिक आणलं. आज आपण परत सांगतो की पेपर पेपर वरती परत जा, तुम्ही पेपर वापरा, पण पेपर बनवण्याकरता लागणारी जी ऊर्जा आणि पाणी आहे ते प्लास्टिक पेक्षाही खूप आहे, जास्ती आहे, ह्याचा आपण विचार करत नाही. तर आपण सारासार विचार केला पाहिजे. आणि ह्या जर करतो ना पेपर पेपर बनवण्यासाठी जी पाणी जी ऊर्जा लागते त्याचा विचार, पण पेपर हा बायोडिग्रेडेबल असल्यामुळे नाहीये सध्याची जी त्याच्या नाही त्याचा जो तुम्ही जर त्याच्यावरच्या ज्या शाई बघितलीत ना त्याच्यामुळे आजकालच्या बायोडिग्रेडेबिलिटी ही खूप कमी झालेली आहे. आणि खरं म्हणजे काय माहितीये का आपण जर आता म्हणजे तुम्ही जर असं बघायला गेलात ना तर आपण म्हणतो कापडाच्या पिशव्या, त्याच्याकरताही लागणारा जो कापूस आहे त्याला सुद्धा खूप लागतो. म्हणजे मध्यंतरी एका स्वीडिश गव्हर्नमेंटने हे केलं होतं की तुम्ही साधारण म्हणजे प्लास्टिक म्हणजे कापडाची पिशवी ही जवळजवळ 3000 वेळा वापरली पाहिजे
मग तुम्ही तो ऑफसेट करा. तसं पाहायला गेलं ना तर मग आपण जगणारच नाही, तर त्याच्यापेक्षा कमी काय करू शकतो. म्हणजे आपण म्हणजे जसं आहे मिनिमलिस्टिक, की ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तेवढ्याच घ्यायच्या. आम्ही कधीच म्हणत नाही आहोत की ह्याच्यातनं, पण आमची जी प्रक्रिया आहे ह्याच्यातनं एमिशन काही नाही, ह्याच्यातनं आपण निसर्गात काहीही सोडत नाही आहोत, हे जाळत नाही आहोत. आणि ह्याच्याकरता लागणारी ऊर्जा सुद्धा आहे ती याच प्रक्रियेतनं होते, त्यामुळे ह्याच्याकरता बाहेरची कुठलीही लागत नाही. सो दिस इज अ मोर, आणि कदाचित काय माहितीये का, अजून 10 वर्षांनी कदाचित वेगळा कुठला तरी म्हणजे प्रयोग येईल, किंवा आम्ही सुद्धा नवीन इनोव्हेशन करू, तेव्हा वी जस्ट डोंट नो. म्हणजे लोक असंही म्हणतात की रस्त्यामध्ये कशाला घालतात तो प्लास्टिक, म्हणजे त्याच्यामुळे नाही का काही होणार, तर फक्त रस्त्यामध्ये घालतो ते एक म्हणजे 4 ते 10% रस्त्यामध्ये घातलेल्या प्लॅस्टिक वर ज्या वाहनांच्या टायरच्या घर्षणाने नॅनो पार्टिकल्स जे सुटे होतात ते पाण्याबरोबर वाहून जातातच पाण्यामध्ये. आता हे बघा, तुम्ही जे म्हणताय ना की जो डांबर आहे, डांबर हा सुद्धा पॉलिमरचाच प्रकार आहे, फॉसिल फ्युएलच आहे, म्हणजे त्याच्यापासूनही होतं. आता डांबर आणि प्लास्टिक ह्याचा जर विचार केला ना, तर डांबर म्हणजे आपलं गटार आणि प्लास्टिक म्हणजे साधारण तुमचा दुसरा मजला इमारतीचा, असा इतका त्या क्वालिटीमध्ये फरक आहे. आणि तुम्ही फक्त 4% ते 8% डांबराच्या तुम्ही बदलता आहात, त्याच्यामुळे त्याच्यापासून जो काही तुम्ही जे म्हणताय ना असे नॅनो पार्टिकल, तसं डांबरानेही होतं ना. म्हणजे असं बघायला गेलं तर तुम्ही फार रिप्लेस नाही करत आहात, पण त्याची जी खड्डे पडायची बाकीच्या ज्या गोष्टी आहेत इट इज हेल्पिंग. आणि त्यामुळे रस्त्यातही वापरणं हे सायंटिफिकली आत्ता तरी प्रूव्ह, म्हणजे इट इज बेनिफिशियल. आणि खरं सांगू का, रिसर्च हा असा प्रकार आहे ना, कदाचित 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी मी म्हणेन नाही नाही, आणि कदाचित मी म्हणेन की रस्त्यामध्ये वापरू नका किंवा हे करू नका, कारण का आपल्याला आपण शिकत जातो ना, आपण रिसर्च करत जातो. सध्याच्या ह्याच्यात काय आहे की हे आत्ताचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे लोक अपसायकलिंग करतात, पिशव्या बनवतात, म्हणजे मग त्याचं काय होतं, मग पुढे परत काय होतं, असं आहेच ना. म्हणजे हा न आपण आता काय करतोय की कमीत कमी संशोधन एका इंजिनियरनी केलेलं मला माहिती आहे इन डिटेल, ते मी शेअर करू का राजीव? करा की थोडस जास्त वेळ मला बोलायला लागेल म्हणून. नाही तुम्ही ग्रुप वर शेअर करा ना. आता नाही बोलत मी. हा ग्रुप वर शेअर करा ना, म्हणजे मग मलाही. थँक यू. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? नक्की. सर विचारतायत की अगदी सध्या फक्त 31 डिसेंबर पर्यंत कोरोनामुळे पुण्यातला प्लांट आम्ही व्हिजिटर्स करता बंद ठेवलेला आहे, पण त्याच्यानंतर अगदी या, म्हणजे प्लांट बघायला या, मुलांना दाखवायला आणा, कारण का आमचा सध्याचा फोकस हाच आहे की विद्यार्थी, कारण का आपण शेवटी त्यांच्याकरताच काम करतो आहोत, पुढच्या पिढीकरताच काम करतो आहोत. आणि घरामध्ये जेव्हा मुलं सांगतात ना की आई हे बाबा हे बाजूला ठेवा, तेव्हा आई वडील ऐकतातही, त्यामुळे आमचा हा फोकस विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याचा आहे. आणि त्याच्याकरता आम्ही त्यांना प्लांट बघायला खूप एनकरेज करतो, तेव्हा नक्की आणा. श्रीकांतजी त्यांनी मला प्रश्न विचारला होता, तर नक्की आणा प्लांट बघायला. ओके, शेवटचे काही 1-2 प्रश्न असतील तर आपण विचारूया, नाहीतर आजच्या सेशनच थांबूया आपण. कुणाला काय विचारायचं आहे? मेधा खूप छान झालं. थँक्यू सर, खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आजच्या सेशनची शेवट करताना मी म्हणेन की मेधा मॅडमनी आपल्या समोर एक पर्याय ठेवलेला आहे. प्लास्टिकचा कचरा हा आपल्याला माहितीच आहे की किती घातक आहे, आणखीन त्यांनी प्रश्न किती होत आहेत. प्लास्टिक हा मुद्दा वेगळा आहे, प्लास्टिकचा कचरा हा मुद्दा वेगळा आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा मॅडमनी आपल्याला आज सांगितला. त्या म्हणतात असं की या सर्व याच्यामध्ये आत्ताशी आपण कुठेतरी काही या गोष्टी पर्यावरण घातक आहेत, म्हणजे त्यात एक प्लास्टिक हा एक भाग आहे, अशा असंख्य गोष्टी आहेत, आणि त्याचं काहीतरी करता येईल का याच्याशी आत्ताशी आपण विचार करायला लागलेलो आहोत. तर त्यामुळे ही आपली पहिली स्टेप आहे, आणखी त्याच्यातनं आता पहिल्या जनरेशनचे काही काही प्रयोग आपल्या समोर येत आहेत. त्यामुळे भारती मॅडम जशा म्हणत होत्या की हे याला काही
जे पुढचे पुढचे प्रश्न आहेत तर ते अर्थातच काही दिवसांनी आपल्या समोर तरी येतील किंवा फायनल सोल्युशन तरी निघेल, पण प्रयत्न तर करत राहावेच लागतील आपल्याला, आहोत आहेत तसंच आपल्याला बसता येणार नाही. तर त्यामुळे एक दिशा मेधा मॅडमनी आपल्याला दाखवली आहे, तर आपण सर्वांनी त्याच्यात शक्य असेल त्यांनी सहभागी व्हा असं मी म्हणेन. आजचा प्लास्टिक पोल्युशन म्हणजे पोल्युशन डे होता, त्यानिमित्ताने आपण पोल्युशन विषयीचा एक सेशन घेतला. तुम्ही सर्वजण सहभागी झाला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. पण सगळ्यात महत्वाचं मेधा मॅडमचे मी आभार मानीन की त्यांनी यात वेळ काढून आपल्याशी याच्याबद्दल शेअर केलं. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की त्या ट्रॅव्हल करतायत आणि ट्रॅव्हल करतानाही त्यांनी आपल्या अशी हा संवाद साधला, तर त्याबद्दल त्यांचे आभार, कार्यकर्त्यांचे आभार की त्यांनी असं एक सुंदर आपल्याला व्याख्यान आयोजित करून दिलं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सगळ्यांचे आणि सर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. या गुड नाईट. याबरोबरच आपण आजचं सेशन संपलं असं मी जाहीर करतो. 5 तारखेला परत आपण एक वेगळा विषय घेऊन भेटणार आहोत. हो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय श्री राम जय श्री राम.